सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। कर्जबाजारी शेतकरी अशोक मनवर यांचा मुद्दा सभागृहात मांडल्यानंतर पोलिसांनी मनवर यांना अटक केली आहे। पोलिसांवर कारवाई करण्याची धनंजय मुंडेंनी मागणी केली आहे। आज मुंडे यांनी कर्जबाजारी शेतकरी अशोक मनवर यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी मनवर यांना विधिमंडळाच्या परिसरातून अटक केली। या अटकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या अटकेचा आणि सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध केला। सरकारने मनवर यांची तात्काळ सुटका करून त्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावं अशी मागणी मुंडे यांनी केली आहे। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। ज्यावेळेस समजा दिवाळीले कर्जमाफीचं घोषणा झाली त्यावेळेस वाशिम जिल्ह्यातून मी एकला झालो आणि मला प्रमाणपत्र दिलं 1,40,000 पण वास्तविक पाहता 1,40,000 माफ नाही झाले, 77,400 माफ झाले। आणि ज्यावेळेस मी बँकेत गेलो तर त्यावेळेस त्याने सांगितलं की तुम्हाला 77,400 माफ झाले, 70,300 भरा, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं भेटल। पहिला कास्तकार मी होतो, एकलाच आलो मी इथं आणि प्रमाणपत्र दिलं, पण शेवटी काय आहे, शेवटी मुंबईतली येऊन पोलीस स्टेशनची हवा खायचं काम पडलं। 3 घंटे पोलीस स्टेशनची हवा खाल्ली, पोलीस स्टेशनला बसून ठेवलं 3 घंटे। त्याच्यानंतर चंद्रकांत दादा ठाकरे वाशिमचे त्याला मी फोन केला की साहेब मला यानं पोलीस स्टेशनमध्ये अटक केली हो, त्यानंतर मग त्यानं मुंडे साहेबांना फोन केला आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।